जय महाराष्ट्र। मित्रांनो, स्वागत आपल्याला लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डायनी क्रिएशन 512। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि कशी वाटली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। तर मित्रांनो, आज होणारं जे म्हणजेच ओपन बैलगाडी शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्य जुने हिंदकेसरी बैलगाडी मैदान एक्सेस फाटा माळशिरस। तर मित्रांनो, ऐतिहासिक मैदान आहे ज्याचे हिंद केसरीचे प्रमाणपत्र दिले जाईल। तर मित्रांनो, प्रथम क्रमांक आहे 1,11,000, द्वितीय क्रमांक आहे 81,000, तृतीय क्रमांक आहे 55,000, चतुर्थ क्रमांक आहे 31,000, पंचम क्रमांक 21,000, सहावा क्रमांक 15,000, सातवा क्रमांक 11,000। तर मित्रांनो, STC वर लाईव्ह येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की रणजित सर म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सोबत कोणाचा पायर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज सर्जा आपल्याला या माळशिरसच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशी चर्चा आहे की मित्रांनो 100% असं आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्जा बकासूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, एक दोन्ही चतुर्थ हिंदकेसरी सर्जा आणि नवम हिंदकेसर बकासूर आपल्याला दोघं एकत्र पळताना दिसणार आहेत। आणि मित्रांनो, त्याच्यावरती बसणारे ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नाना। तर मित्रांनो, बैलगाडाप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की ह्या दोन हिंदकेसरीच्या जोड्या आपल्याला कोणत्या गटामध्ये पाहायला मिळतील। तर मित्रांनो, गट क्रमांक 14, तास क्रमांक 4, गट क्रमांक 32, तास क्रमांक 8, गट क्रमांक 33, तास क्रमांक 2, अशा 3 चिट्ट्या निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, बकासूरच्या नावाने गट क्रमांक 16, तास क्रमांक 6, गट क्रमांक 39, तास क्रमांक 6, अशा 2 चिट्ट्या मित्रांनो निघाल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला या बकासूर आणि सर्जाची जोडी ही आपल्याला 100% आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मला असं वाटतं की गट क्रमांक 14, तास क्रमांक 4 या गटामध्ये आपल्याला ही हिंदकेसरी जोडी आपल्याला पळताना दिसेल। तर मित्रांनो, असं सगळ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कोण, तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपल्याला मित्रांनो माळशिरसच्या मैदानात पाहायला मिळणार आहे। त्याच्यासोबत मित्रांनो पळणार आहे गोटचा सर्जा। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मोठ्या मैदानाचा मोठा उस्ताद असं म्हटलं जाणारा मित्रांनो रायफल 81 मित्रांनो येणार आहे आपल्याला माळशिरसच्या मैदानात पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं कोण आहे त्याचा पायरा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, सर्वांचा लाडका कॉकटेल, तर मित्रांनो कॉकटेल आणि अर्जुन सोबत पळणार आहेत। तर मित्रांनो, पिस्टन आणि बैजा हे दोघं आपल्याला पळताना दिसणार आहेत। मित्रांनो, कोण होईल या हिंदकेसरीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची की लखन संभाजीनगरचा लखन आणि हरण्या मित्रांनो एकत्र आपल्याला पळताना दिसणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही याला जी माहिती आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, गर्णिकेचा राजासुद्धा मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, गर्णिकेचा राजा त्याच्यासोबत मित्रांनो चिक्या असणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो बुंगा आणि तेजा पळेल मित्रांनो, सरे पाखऱ्या आणि सोन्या पण मित्रांनो पळणार आहे, पुसेगावचा पक्ष आणि नखऱ्या मित्रांनो पळणार आहेत। तर मित्रांनो, कोण होईल हिंदकेसरीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, जबरदस्त असे हिंदकेसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो, आणि सगळे टॉपचेच बैल आले आहेत मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।